दैनिक चालू वार्ता, एक पाऊल सत्याच्या शोधात। साथ तुमची, काम आमचं। नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील दैनिक चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। पुण्यामध्ये पुन्हा एकदा असा आपण उल्लेख करतोय, एक निंदनीय आणि एक लाजीरवाणा म्हणतो ना तसा प्रकार घडलेला आहे। बिबेवाडीमध्ये क्लाइन मेमोरियल स्कूलमध्ये पालकांना मारहाण केलेली आहे स्कूलमध्ये, आणि ती मारहाण महिला बाउन्सरकडनं करण्यात आलेली आहे। आता एकंदरीत पाहता मला वाटतं दीड ते दोन महिने झाले असतील आम्ही ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवला होता जिल्हा परिषदच्या समर्पणामध्ये, आणि तो पण हाच विषय होता की जे मुलांना फीज आकारली जाते शाळेमध्ये, तर ती फीज जी आहे ती चुकीच्या पद्धतीने आकारली जाते। आणि जो मधला जो आता पिरियड होता लॉकडाऊनचा, लॉकडाऊनमध्ये जी फी आकारणी केलेली होती, तर अनेक पॅरेंट्सचं म्हणणं आहे की बाबा लॉकडाऊनमध्ये स्कूल बंद होते तर त्याची फीज घेतली तरी स्कूलने ती कमी प्रमाणामध्ये कुठंतरी कमी करून घ्यावी, कारण दीड वर्ष शाळा ह्या पूर्णपणे बंद होत्या। तर ह्याच मुद्द्यावरती आम्ही दीड महिन्यापूर्वी युरो स्कूलबद्दल मी बोललो होतो जिल्हा परिषदच्या आवारामधनं, पुण्यामध्ये कॅम्पमध्ये जिल्हा परिषदचं ऑफिस आहे तिथनं। आणि ह्या असे जे प्रकार आहेत, आता नाशिकचा जो प्रकार झाला तो लेटेस्टचा प्रकार संपेच्या आतच, आज जो पुण्यामध्ये प्रकार घडला क्लाइन मेमोरियल स्कूलमध्ये जे मारहाण केलेली आहे पालकांना, तर ती एक खूप निंदनीय गोष्ट आहे। जिथे उद्याचा भारत, उद्याचा महाराष्ट्र जिथं आपण घडवण्याची आशा अपेक्षा ज्या ठिकाणी आपण पाहतो म्हणजे पॅरेंट्स पाहतात, तिथे जर पालकांना जर अशा पद्धतीची मारहाण होत असेल आणि ते पण लेडीज महिलाकडनं, तर हे खूप निंदनीय आहे। आता मला एक पत्रकार म्हणून प्रश्न पडतो, स्कूलमध्ये बाउन्सर ठेवण्याचा प्रश्न येतो का? स्कूलमध्ये बाउन्सर लेडी ठेवण्याचा किंवा बाउन्सर जेंट्स मेल ठेवण्याचा प्रश्न पडतो का? म्हणजे ह्या स्कूल चालवणाऱ्या लोकांना कुठंतरी माहिती आहे आपण चुकीच्या पद्धतीचं काम करतो, आणि उद्या चलून जर ह्याच्यावरती काही मोर्चे बांधणी किंवा काही पालकांनी काही निवेदन दिलं किंवा कोणती मागणी केली तर ह्यांची गरज पडू शकते हे त्यांना 100% माहिती आहे, आणि त्याच आधारावरती हे बाउन्सर लोक ठेवले जात असावेत। आता तुम्ही व्हिडिओमध्ये साईडला पाहू शकता, तिथं व्हिडिओमध्ये क्लिअर असं दिसतंय की महिला काठीने त्या पालकांना मारहाण करते। तर हे जो प्रकार आहे तो हा खूप सिरियस प्रकार आहे, आणि त्यातल्या त्यात पुण्यासारख्या जे पुणे हे शिक्षणाचं माहेरघर समजतो आपण, आणि पुण्यासारख्या ठिकाणी जर अशा घटना होत असतील तर मला वाटतं महाराष्ट्र शासन यावरती दुर्लक्ष करू नये, योग्य ती कारवाई लवकरात लवकर या शाळेवरती करावी आणि पालकांना आणि तिथे शिकणाऱ्या मुलांना न्याय द्यावा। आता काही पालकाशी माझं बोलणं झाल्यावरती असं लक्षात आलं की 2019 हे प्रकार चालू आहेत, म्हणजे फीज जास्त आकारणे किंवा ज्या गोष्टी वास्तवात तिथे आहेच नाहीत तर त्याच्यावरती फी आकारणे, तर हे कुठून देणार ना पालक, कुठून देणार? तुम्ही जर पहिली आणि दुसरी तिसरीसाठी चौथीसाठी जर एक सव्वा लाख रुपये फी आकारत असाल आणि तरी पण तुम्हाला त्याच्यामध्ये समाधान नाही स्कूलला, त्याच्यामध्ये पण वाढ 15% वाढ 10% वाढ, ह्याची फी त्याची फी अमुक फी तमुक फी, तर शेवटी कुठंतरी ह्याच्यावरती रिस्ट्रिक्शन आलं पाहिजे आणि योग्य फीज घ्या। पालक असं म्हणत नाहीत की आम्ही फीज वगैरे देणार नाही किंवा वगैरे वगैरे, योग्य फीज घ्या ना तुम्ही आणि योग्य फीज घ्या, योग्य फीच्या बदल्यामध्ये तुम्ही शिक्षण पण योग्य द्या
आणि हा जो प्रकार घडतो फार मारहानीपर्यंत प्रकार येतो, तर मला वाटतं तिथं कुठंतरी हे शाळामध्ये असा प्रकार घडतो तर हे खूप निंदनीय आहे. आणि हे भाईगिरी गुंडगिरी हे जर स्कूलवाले करत असतील तर हे त्याच्या पलीकडं निंदनीय आहे. आणि हे जे प्रकार पुण्यासारख्या शिक्षणाचं माहेरघर ज्याला आपण म्हणतो तिथं होत असेल तर त्याच्यापेक्षा अजून निंदनीय आहे. तर एक पत्रकार म्हणून हा जो मुद्दा आहे तो तुम्हाला सांगूशी वाटला ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवला. हे प्रकार असेच जर घडत राहिले तर आपण जे पालक लोक आहेत त्यांनी तर अपेक्षा करणं सोडावंच. आता हे असेच प्रकार जर घडत राहिले तर पालकांनी मुलाकडनं त्या शाळेकडनं काय अपेक्षा कराव्यात? जर फीजसाठी मारामारी होत असेल, फीज नाही दिली तर पालकांना अशी वागणूक भेटत असेल तर ती शाळा एक कोणालाही प्रश्न पडेल. ती मुलांना काय शिक्षण देणार आहे आणि मुलाचं भवितव्य त्या शाळेमध्ये काय होणार आहे? हे मला पडलेला प्रश्न नाही, हजारो लोकांना हा प्रश्न पडेल. हा व्हिडिओ बघितला तर तुम्ही बाजूला पाहू शकता व्हिडिओमध्ये, तर असे जर प्रकार शाळेमध्ये घडत असतील तर खूप निंदनीय आहेत, एवढंच मी सांगेन. आणि दैनिक चालू वार्ता ह्या अशा प्रकारचा खरोखरच निषेध करते आणि असे प्रकार इथून पुढं व्हायला नाही पाहिजे. आणि महाराष्ट्र शासन आणि जे काही संबंधित डिपार्टमेंट आहे तर त्यांना मी सांगू इच्छितो की आपण याच्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नये. आम्ही युरो स्कूलचा जो व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस पण आम्ही 25-30 पॅरेंट्सला घेऊन ज्यावेळेस मी तो व्हिडिओ बनवला होता त्यांची समस्या जाणून घेतल्यानंतर व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस पण मी असंच काही गोष्टी निदर्शनास आणून दिल त्या शासनाच्या. आणि हा आज बघा ताजा प्रकार आहे तर असे प्रकार होतच जातील. जर शासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलं तर असे प्रकार होत जातील. आणि उद्याची सुसंस्कृत पिढी आपण जे अपेक्षित करतो घडावी तर ते काय घडणार आता ते तुम्ही विचार करू शकता. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून हा प्रकार जास्तीत जास्त लोकांना कळला पाहिजे आणि होणारे अनुचित प्रकार इथून पुढे टळले पाहिजे आणि असे प्रकार घडले नाही पाहिजे. आणि महाराष्ट्र शासनाने अशा स्कूलवरती कडक कारवाई करावी आणि त्यांना काही गोष्टीचे निर्बंध लागावेत. धन्यवाद. दैनिक चालू वार्ता, एक पाऊल सत्याच्या शोधात, साथ तुमची, काम आमचं.